महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं माहीममधून उमेदवारी जाहीर केली आहे. अमित ठाकरे यांच्याविरोधात ठाकरेंनी उमेदवार दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवार देण्यात येणार नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण शिवसेनेनं विद्यमान आमदार सदा सरवणकरांना पुन्हा रिंगणात उतरवल्यानं अमित ठाकरेंसमोर दुहेरी आव्हान निर्माण झाले. वास्तविक लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये सभाही घेतली होती, त्यामुळे कदाचित त्याची परतफेड एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरेंसाठी करतील अशी अपेक्षा होती. पण शिंदेंच्या शिवसेनेनं अमित ठाकरेंसमोर आव्हान उभं केलं आणि त्याच पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत अमित ठाकरे यांनी एबीपी माझासोबत काय म्हटलंय ते आपण पाहूया. 24 तासात किंवा काही तासात 2 तासांमध्ये मला वाटतं शिंदेची यादी आली, सदा सरवणकरांना उमेदवारी दिली, नंतर लगेच महेश सावंत. हे राजकारण तुम्हाला अपेक्षा होती परतफेड होणार? अपेक्षा होती, अपेक्षा तर असणारच, कारण शेवटी साहेबांनी त्यांच्या मुलासाठी जाऊन जर सभा घेतली असेल आणि जे काय माझी माणूस म्हणून अपेक्षा करणार आपण. पण जेव्हा त्यांनी आमदार उमेदवार दिला तेव्हा मला आवडलं, कारण मला एकटं लढून निवडून यायचं नव्हतं आणि म्हणून मी साहेबांना पण बोललो की मी उभा राहतोय पण माझ्या सीटसाठी 10 सीट आपण कॉम्प्रोमाइज करायच्या नाहीत. मी तिकडनं येत होते की आम्ही देणार नाही वगैरे, मी बोललो नाही. त्याच्यामुळे त्यांनी दिला तो तर त्यांचा लुकआउट आहे, त्यांचं राजकारण आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.